नमस्कार। कालिदास ह्या नावातच खूप मोठी किमया आदडलेली आहे। मराठी भाषेचं सौंदर्य, संस्कृत भाषेचं सौंदर्य एकेकाळी जसं आपण मराठी बोलतोय तसं संस्कृत बोललं जात होतं, तेव्हा या भाषेचं सौंदर्य सामान्य माणसांपर्यंत, राजापासून सामान्य माणसांपर्यंत पोचवायचं काम कालिदास करत होता। ज्ञानेश्वरांनी तेच सौंदर्य तुमच्या मायासाठी मराठीमध्ये आणलं, परंतु काळाच्या ओघामध्ये तत्कालीन सोपी समजली जाणारी मराठीसुद्धा आज आपल्याला समजायला जड जाते। मग ह्या आजच्या काळात मराठी जी भाषा आपण बोलतोय त्या भाषेमध्ये जर आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घेता आली तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य सार्थकी लागतं। ज्ञानेश्वरीची 25वी ओवी, मागील 3 ओव्यांमध्ये आपण पाहिलं की माऊली हृदयाविषयी, म्हणजे मेडिकली बोलायचं झालं तर हार्ट ह्या ऑर्गनविषयी केवढं ज्ञान बाळगून होती आणि ते ज्ञान किती सोप्या भाषेमध्ये कमी शब्दामध्ये माऊलींनी मांडलं आहे। ही आजची ओळी खूप लाख मोलाची आहे, इतकी सुंदर आहे त्याची पहिली ओळी। पहिली ओळ म्हणोनी जाणतेनो गुरु भजीजे तेणे कृतकार्या होईजे। म्हणोनी जाणतेनो गुरु भजीजे तेणे कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। इतकं स्पष्ट सांगतायत आणि असं असूनही आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये अध्यात्माविषयी एवढा अंधार आणि एवढी गफलत का आहे, कमाल वाटते। स्वतःची मला लाज वाटली जेव्हा ही ओवी वाचली तेव्हा। इतक्या मनामध्ये आपल्या संभ्रम आहेत, ह्या सगळ्या संभ्रमांना एका फटक्यात साफ करून टाकलेल्या आहे माऊलींनी। क्रिस्टल क्लिअर सांगतायत की जो ज्ञानी आहे, जो जाणता आहे, म्हणून जाणते नो, जो जाणता आहे, ज्याला मर्म कळलेला आहे, तो फक्त गुरूंना भजतो, ज्याच्यामुळे त्याची सगळी आयुष्याची इति कर्तव्यता होते। कशी? जसं मुळाला पाणी घातल्यानंतर सगळ्या झाडाला पोचतं। म्हणजे नीट विचार करा, ते उपमा कशासाठी असते? सिमिली आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, अलंकार। की एखादी गोष्ट समजत नसेल तर त्याच्याशी अनालॉग असणारी दुसरी घटना आपण सांगतो की जी आपल्याला माहितीची आहे आणि जी आपल्याला समजते, म्हणजे जसं हे समजत आहे ना तसंच ते आहे असं म्हणून आपण दुसरी गोष्ट समजून घेतो। तसं ते म्हणत आहेत
की माझ्या पुण्याच्या बँकेमध्ये बॅलन्स जमा होत होता पण मला विड्रॉल करता येत नव्हतं. या क्षणी पहिल्यांदा गुरुची खरी ओळख पटली. त्या क्षणी ज्ञानाची गंगा माझ्या पुण्याच्या राशी घेऊन माझ्या पायाशी आली आणि त्या क्षणी माझ्यामधलं आणि गुरुमधलं ड्युअॅलिटी संपली आणि त्या क्षणी फक्त अद्वैत राहिलं, द सिंग्युलॅरिटी. या लेवलचं गुरुविषयीचं ज्ञान जाणून घेणं हे अत्यावश्यक आहे, तरच माऊली म्हणते पुढची ज्ञानेश्वरी सांगण्यात अर्थ आहे. कारण आता 25व्या ओळीमध्ये माऊली हे अदरवाईज म्हणाल्याच नसत्या की म्हणून जाणते न गुरु भजीजे तेणे कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. आपण आपल्या परीनं पुढच्या महिन्यापर्यंत हे प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण पॉसिबल एलिजिबल कॅन्डिडेट तरी होऊया, 26वी होऊया एकाला. गॉड ब्लेस यू.